शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राणी तसेच माणसांवर हल्ले करून त्यांना ठार मारले. गेल्या 2 दिवसांपासून शिरूर ग्रामीणमधील रामलिंग बोऱ्हाडे मळा या परिसरात बिबट्याने बाळासाहेब करडिले यांचा कुत्रा आणि त्रिंबक भाकरे यांच्या शेळीचे करडू खाल्ले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी मनोहर म्हसेकर आणि संतोषजी भुतेकर यांना पिंजरा लावण्याची विनंती केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी पिंजरा लावण्याची व्यवस्था केली आणि गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलेला बिबट्या शेवटी जेरबंद झाला. आज सकाळी या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले. आ कौन सा आया दीदी आ नहीं बोल